सुंदर सी रमाई सादर करता है। सर्वप्रथम या रमाई की कल्पना ऐका, संदर्भ ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय गायचं आहे। वर्षा अलोने रमाई साठी 100 रुपये सप्रम भेट आलेले, खूप खूप आभारी आहे। बाबासाहेब विदेशात असताना अचानक रमाईची तब्येत खराब होते। रमाई आपल्या मुलाला यशवंताला म्हणते की यशवंता तुझ्या बाबाचे मित्र इथे जवळच राहतात, त्यांना जरा बोलवून आण। यशवंत जातात भैया साहेब, यशवंत म्हणजे भैया साहेब, जातात आणि बाबाच्या मित्रांना बोलवून आणतात की काका माझ्या आईला बरं वाटत नाही, तुम्ही घरी चला। बाबाचे मित्र घरी येतात आणि विचारतात की आई रमाई तुम्हाला काय झालं, तर रमाई म्हणते दादा मला माझ्या जीवाचा भरोसा वाटत नाही, काही करून माझ्या साहेबांना बोलवून घ्या। जसा बाबासाहेबांना बाबाचे मित्र तार करतात, बाबासाहेबाला जसा तार भेटते तसे बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात। जसे परत येतात बाबासाहेबांच्या हाती 2 अट्याचे असते। रमाई खाट्यावर पडलेली दिसते कारण रमाईला श्रेय रोगानं घेरलं होतं की त्याच्यातून रमाई निघू शकले नाही। रमाई खाट्यावर पडलेली दिसली, बाबासाहेब धावत आले, दोन्ही सुट्या अट्याच्या हातच्या फेकल्या आणि धावत गेले। रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि तिला कुरवाडीत बोलली की रामू अगं रामजी बाबा गेले पूर्ण घराचा भार तुसायला, आज जर तू मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल ग। रामू तू कधी सुख दुःख माझ्याकडे कधी जाहीर केलं नाही, कुठल्या गोष्टीची माझ्याकडे मागणी केली नाही, माझे चिले पिले सांभाळले तू होती रामू म्हणून मी एवढं काही करू शकलो, पण आज मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल ग। कारण माय माझी साधी भोळी रमाई तिचे नाव, क्या बात है, माय माझी साधी भोळी रमाई तिचे नाव, अरे बॅरिस्टर केला तिने माझा बाप भीमराव, माझा बाप भीमराव बॅरिस्टर के तिने बाप माझा भीमराव। बाबासाहेब म्हणतात तुझी ग कमाई इथे ग रमाई, तुझी ग कमाई इथे ग रमाई, पण कुणाचेच काही इथे कष्ट नाही, इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही। बाबासाहेब रमाईकडे पाहतात, रमाई बाबासाहेबाकडे पाहते, बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू, रमाईच्या चेहऱ्यावर ते अश्रू पडतात। रमाईचं डोकं मांडीवर, बाबासाहेब तिला पाहतात की रामू मला सोडून जाऊ नको ग। बाबासाहेबांचे अश्रू जेव्हा रमाईच्या चेहऱ्यावर पडतात तेव्हा रमाई म्हणते की देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, क्या बात है बहना, देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, अगर मैं जीते जी नहीं देख सकती तो मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए। मेरे साहब को सिद्धार्थ युवा ग्रुप, सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे यांच्याकडून 100 रुपयाचं सप्रेम भेटालं, खूप खूप पार्टी आभारी आहे। तेव्हा बाबासाहेब रमाईकडे पाहतात, रमाईच्या डोक्यावर हात फेडतात आणि रमाईकडे पाहून बाबासाहेब काय म्हणतात लक्ष असू द्या। बाबासाहेब रमाईला म्हणतात सुख तुला मी देऊ ना शकलो,
मी आजपर्यंत तुझी कुठली मांग पुरी केली नाही आणि तू माझ्याकडे मांग केली नाही, पण आज मला पती होण्याचं सौभाग्य लाभू दे ग। आज माझ्याकडे काहीतरी मांग, मला थोडा टाइम दे। मी समाजामध्ये एवढं गुंतलो की मी तुझ्याकडे लक्ष नाही देऊ शकलो। एक पती म्हणून मी ही जिम्मेदारी पार नाही पाडली रामू। सुख तुला मी देऊ न शकलो, सुख तुला मी देऊ न शकलो, असं वे झाडू नको रमा तू सोडून जा। मरण पावला तरी सुद्धा रमाई बाबासाहेबाला पत्र लिहिते की साहेब आम्ही फार सुखी आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण साहेबांना कळवेल तर माझ्या साहेबांचं मन विचलित होईल, अभ्यासात मन लागणार नाही। केवढा मोठा त्याग त्या माऊलीचा। बाबासाहेब जेव्हा विदेशातून आपल्या मायदेशी पहिली वेळा बॅरिस्टर पदवी घेऊन आले, सर्व समाज बाबासाहेबांच्या स्वागताला गेला। रमाईला वाटलं आपण सुद्धा स्वागताला जावं, पण रमाई पाशी एक चांगली साडी सुद्धा नेसायला नव्हती। रमाईचे मोठे जेठ बडीराम सर्वांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे दिले, रमाईला सुद्धा दिले, रामू तुझ्यासाठी पण एक चांगली साडी आण। रमाईने पैसे घेतले आणि विचार केला की मी माझ्यासाठी साडी आणली तर माझं धनी एवढं मोठं बॅरिस्टर झालं, ह्या फाटल्या दरीवर झोपतील का? म्हणून त्या पैशाचं बाबासाहेबाला पाट जेवणासाठी एक धोतर आणि झोपण्यासाठी एक गादी आणली। रमाई महिला मंडळ गोंडपिपरी, सचिव पुष्पाताई रूपचंद देवगडे, सहसचिव रेखाताई देवगडे यांच्याकडून 100 रुपयाचं सप्रेम भेट। श्री उद्धवराव अवताडे दाबळगाव मक्ता मूड यांच्याकडून सुद्धा 100 रुपयात सप्रेम भेट। सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे यांच्याकडून पुन्हा मला रमाईच्या गीतावर सप्रेम भेट मिळालं, खूप खूप पार्टी आभारी आहे। जय जय। आमचे दादा लता अलोने मंगला झाडे यांच्याकडून मला 200 रुपये सप्रेम भेट आले रमाईच्या गीतावर। बाबासाहेब जेव्हा आपल्या रमाईने विचार केला की माझं धनी फाटल्या दरीवर झोपतील का, म्हणून त्या पैशाचा पाट जेवणासाठी एक धोतर आणि झोपण्यासाठी एक गादी आणली। मग विचार करत बसली, जर फाटली साडी घालून गेली तर माझ्या साहेबांचं मन दुःखी होईल, जर नाही गेली तर फाटकी साडी घालून गेली तर साहेबांची बेइज्जती होईल आणि नाही गेली तर साहेबांचं मन दुःखी होईल, काय करू? विचार करत बसली तर बाबासाहेबाला शाहू महाराजांनी आपली पगडी एका कार्यक्रमामध्ये बक्षीस दिली होती, ती पगडी रमायला दिसली। रमाईने खोलली, तिची साडी बनवली, नेसली आणि बाबासाहेबांच्या स्वागताला गेली। कोणाच्या ध्यानी आलं नाही, पण बाबासाहेबांच्या ध्यानी आलं की मी माझ्या समाजासाठी एवढं काही करतो, पण माझ्या रमाईची काय अवस्था आहे। बाबासाहेब जेव्हा भाषण देवाला गेले, अक्षरशः बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं। सर्व समाज म्हणत होता की बाबासाहेब आमच्यासाठी रडत आहे, पण बाबासाहेब बोलले, बांधवांनो मी आज तुमच्यासाठी रडत नाही, कारण मी तुमच्यासाठी खूप काही केलं। मी आज माझ्या रमाईसाठी रडत आहो,
कारण मी माझ्या रमाईसाठी काही सुद्धा नाही केलं. मी आज माझ्या रमाईसाठी रडत आहो, तुमच्यासाठी ह्यासाठी रडत नाही की माझे चार लेकरं दाबून मी तुम्हाला बनवलं. आज माझे रामू सुद्धा मला सोडून जाण्याचे प्रेम दिवस आले तरी सुद्धा मी तुमच्यासाठी मरमर करत आहो, पण माझ्या रमाईसाठी काही केलं नाही म्हणून मी आज रडत आहो. तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणतात, काही करू ना शकलो रमा मी, काही करू ना शकलो रमा मी तुझ्या जीवाच्या साठी. अश्विनी उराडे यांच्याकडून रमाईच्या गीतावर 200 रुपये सप्रम भेट. ममता राकेश कांबळे, ॲडव्होकेट राकेश कांबळे, संघटन मानवतावादी विचार प्रबोधिनी लताबाई मारोती कांबळे आई यांच्याकडून 500 रुपयाची सप्रम भेट आली आहे रमाईच्या गीतावर. खूप खूप आभारी आहे. काही करुणा शकलो रमामी तुझ्या जीवाच्या साठी. माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे, रमाबाई मंडळ अध्यक्ष विशाखा फुलजडे यांच्याकडून 100 रुपये भेट आली. धन्यवाद. राज रत्न इंदू रमेश, कारण बाबासाहेबांचे चार लेकर गेले, राजरत्न इंदू रमेश आणि गंगाधर, तरी सुद्धा त्या महामानवाने मागं पलटून नाही पाहिलं. चार लेकर आपल्यासाठी मातीत गाळले, एका गोडीसाठी आणि एका सुईसाठी बाबासाहेबांचे लेकर मेले. जेव्हा राजरत्न मरण पावला, बाबासाहेबांना एका सभेला जायचं होतं, बाबासाहेबापाशी मैत्रीला सुद्धा पैसा नव्हता. बाबासाहेब सभेला निघाले, बाबासाहेबाचा मोठा भाऊ बोलला, अरे भिवा तुझं पोरग मेलं, तू कुठं चालला? बाबासाहेब बोलले, दादा एका पोरासाठी माझी 9 कोटी लेकर मारू शकत नाही. एकाला गाळाचं धैर्य आहे माझ्यामध्ये, पण माझे 9 कोटी लेकर मी मारू शकत नाही, मला सभेला अर्जंट जायचं आहे. बाबासाहेब सभेला निघून गेले, रमाईनं आपल्या सेवाचा पदर फाडला, त्याच्यामध्ये राजरत्नाला गुंडलं आणि माती दिली. केवढा मोठा त्याग आमच्या रमाईचा. जया शैलेत दुर्गे, विजया शैलेत दुर्गे या ताईकडून मला 100 रुपयाची भेट आली. धन्यवाद. केवढा मोठा त्याग रमाईचा. बाबासाहेब विदेशात असताना सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे यांच्याकडून पुन्हा 100 रुपये आले. काही करुणा शकलो रमामी तुझ्या जीवाच्या साठी. सोडून गेले तरी सुद्धा तू कधी दुःख माझ्याकडे जाहीर केलं नाही. चार मुले सोडून गेली, चार मुले सोडून गेली, काडीच पाडू नको रमा तू सोडून जाऊ नको.
बाबासाहेब म्हणतात रामो तू किती कष्ट केले ग। बाबासाहेब विदेशात असताना रमाईचे लेकर चार दिवसापासून उपाशी। रमाई विचार करते मी उपाशी राहू शकतो, माझ्या लेकरांना कसं उपाशी ठेवू। म्हणून रमाई बाजूच्या बाईला विचारते तुम्ही कुठे जाता ग, तर ते बाजूची बाई म्हणते आम्ही ना एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातो। ती म्हणते माझे लेकर चार दिवस झाले उपाशी आहे, मी येऊ का ग। ती म्हणते चल ना, पण रमाई विचार करते की जर दिवसा गेले कोण मला बघितलं की एवढं मोठ्या बॅरिस्टराची पत्नी कामाला चालली तर माझ्या साहेबांची बेज्जती होईल, अगं मी रात्रीची कामाला आली तर चालेल का। ती म्हणते हो चल। ती शेजारीन बाई रमाईला रात्री एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला घेऊन जाते। रमाई आपल्या डोक्यावर पदर घेऊन एका साईडला उभी राहते। तो फॅक्टरीचा मालक रमाईकडे पाहते आणि त्या बाईला विचारते की ही औरत बहुत अच्छे घर की दिखती है, ऐसा कौन सा दिन आ गया बिचारी को जो मेरे फॅक्टरी में काम पे आई। तेव्हा ती शेजारीन बाई म्हणते सर इनके पति है ना 2 साल हो गए विदेश में गए, बहुत बड़े बैरिस्टर है, 2 साल हो गए सर विदेश में गए, अभी तक आए नहीं, बिचारी के बच्चे 4 दिन से भूखे है, इसीलिए सर उनको कुछ काम दे दीजिए, कम से कम उनके बच्चे बिचारे एक टाइम तो भी खाना खा सके। तेव्हा तो मुसलमान बोला कि बेटा तू एक खुद्दार पति की खुद्दार पत्नी है, मैं तुझे ऐसे पैसे दूंगा तू नहीं लेंगी, मैं तुझे ऐसे पैसे दूंगा तू नहीं लेंगी, पर आज से ये तेरे बाप की फैक्ट्री समझना, कभी भी काम पे चले आना, मेहनत करना, मोह बदला लेके जाना, कम से कम तेरे बच्चे भूखे नहीं रहेंगे। क्या बात है, केवड़ा मोटा त्याग आमच्या रमाईचा। माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है। माँ किसे कहते हैं, माँ ज्यांना आई है त्यांना माहिती नहीं, ज्यांना आई नहीं त्यांना विचारा आई म्हणजे काय। क्या बात है दीदी। माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है, ममता का हिमालय तेरे कद से नीचा है, 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में, ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है। माँ, माँ किसे कहते हैं, माँ कैसी होती है, माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती, माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती, एक माँ 4 बच्चों को पाल सकती पर 4 बच्चों से एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती। माँ किसे कहते हैं, माँ स्मृति शेष प्रणाली गोकुळ झाडे यांच्याकडून 100 रुपयाचे भेट, सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाला धन्यवाद। जेबी अमित फुलजडे श्री कम्प्युटर संघटन मानवतावादी विचार प्रबोधनी यांच्याकडून 200 रुपये या रमाईच्या गीतावर आले, पार्टी खूप खूप आभारी आहे। आई कशाला म्हणतात, ही पण आई जिने स्वतःचे 4 लेकरं मातीत गाळून आम्हाला घडवलं, आमच्यासाठी की माझ्या साहेबांना डिस्टर्ब करेल माझ्या साहेबांना, मीराबाई मानकर गोंडपिपळी यांच्याकडून 100 रुपये आले। एक नवीन रमाईचे शेजारी एक नवीन लग्न होते आणि एका ॲक्सिडेंटमध्ये त्या मुलाचे वडील मरण पावते, 2 वर्षाचा मुलगा असताना मरण पावते, मग त्या बाईला सर्व म्हणतात की 2 वर्षाच्या मुलावर तू कशी राहशील, दुसरं लग्न कर, पण ती म्हणते नाही हाच माझं जीवन हेच माझं सर्व, माझ्या 2 वर्षाच्या पोरावर मी माझं जीवन काढेल पण मी दुसरं लग्न करत नाही। पाहता पाहता पोरगा 10-12 वर्षाचं होते, गावाच्या बाजूने एक जत्रा भरते, सर्व पोरं त्या जत्रेमध्ये जातात, तो मुलगा आईच्या मागे लागते आई मला सुद्धा जत्रेला जायचं आहे पैसे दे ना ग। आई विचार करते पहिली वेळा माझ्या पोरानं काहीतरी मागितलं, जर नाही दिलं तर लेकरू नाराज होईल, म्हणून आई गावच्या सरपंचाकडे जाते आणि म्हणते की दादा मला काही करा, 500 रुपये द्या, एक तर मी तुमचे पैसे आणून देईल किंवा त्याच्या बदली तुमचं काम करून देईल। तो गावचा सरपंच त्या बाईकडे बघून कारण स्वभाव मोठा गोड राहते 500 रुपये काढते, हे गे बाई काही हरकत नाही। आई घरी येते, बाबू मी ना तुला उद्या 500 रुपये देतो मा, मस्त मेल्यामध्ये जाजो, आगास पाळण्यात बसजो मा, याटोनं जाजो, याटोनं येजो मा, लवकर येजो, कारण मला सोडून तू कधीच गेला नाही।
मी तुला सकाळी टिफिन करून देतो, आई सकाळी 4 वाजता उठते, हे कापू दे ते कापू दे, माझ्या पोराला टिफिन करून द्यायचं आहे, हे कापू दे ते कापू दे, कापता कापता आईचा हात सरकन कापते, हात कापते, रक्ताची धार लागते, जशी रक्ताची धार लागते आई विचार करते जर माझा रक्तानं भरलेला हात माझ्या पोराला दिसला तर माझा पोरगा जत्रेला जाणार नाही। आई तो हात लपून ठेवते, कपड्यानं बांधून एका हातानं त्याला कसा तरी डब्बा करून देते, पोराच्या हाती डब्बा देते, बाबू अगास पाळण्यात बज्जुमा, तुला जे दिसलं ना ते खाजुमा, तिथे टिफिन दिला मा टिफिन पण खाजो, मस्त फिरजो मा, तुला जे जे घ्यायचं आहे ते घे जमा, मी तुला 500 रुपये दिले। मुलगा ऑटो मध्ये बसते आणि जाते, आई मुलाला बाय करते, पाहता पाहता संध्याकाळ होते, सर्वांचे लेकर वापस येतात पण इथं लेकर वापस येत नाही, याला विचारते दादा माझा मुलगा दिसला का हो, त्याला विचारते दादा माझा मुलगा दिसला का हो, कोणीच म्हणत नाही। आई जोरात ओरडते, अरे बाळ, अरे 2 वर्षाचा होता तुझा बाप मेला, 12 वर्षाचं तुला मी माझं रक्त पाजून केलं, आज जर तू मला सोडून गेला तर मी कोणाच्या भरोशावर जगू रे, अरे 12 वर्षात मी तुला 10 मिनिटं सोडलं नाही, दिवसभराची तुझी वाट बघत आहो, बाळ तू कुठं गेला रे। आई जोरात ओरडते, बाळ बाळ माझं कुठं गेलं, ज्या रस्त्यानं बाळ गेलं त्या रस्त्यानं आई धावत जाते, माझं बाळ कोणाला दिसलं नाही, रात्रीचे 10 वाजले, माझं बाळ कुठं गेलं असेल, धावत जाते, तिला असं वाटते रस्त्यानं कोणाची तरी चाहूल येत आहे, म्हणून धावत जाते तर तिकडून खरोखर एक कोणीतरी येत राहते। आई धावत जाते तर तिला तिचा मुलगा दिसते, धावत जाते बाराला मिठी मारते, बाळ तू कुठं गेला होता मा, अरे 12 वर्षे झाले तुम्हाला एक दिवस कुठं सोडून गेला नाही, तू आज सकाळी गेला मा, सर्व लेकर आले, तू का पायी आला, अरे मी तुला 500 रुपये दिले होते, तू पायी का आला। मुलगा गप्प, तेव्हा मुलगा हळूच म्हणते, आई तू मला 500 रुपये दिले होते ना, मी इकडून ऑटोनं गेलो आई, ऑटोवाल्यांनी माझ्याकडून 50 रुपये घेतले, माझ्याकडे 450 वाचले, मी तिथं गेलो आई, गेल्याबरोबर एका माणसाला विचारलं का इथं कुठं हॉस्पिटल आहे का हो, एका माणसानं मला सांगितलं की समोर आहे दवाखाना, मी त्या दवाखान्यात गेलो आई, त्या डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब माझ्या आईचा हात खूप कापला, माझ्या आईला काहीतरी औषध द्या हो, त्या डॉक्टरनं 200 रुपये फी घेतली आई आणि 250 रुपयाची औषध लिहून दिली, मी 250 रुपयाची औषध आणली आणि डॉक्टरची फी दिली, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी पायी आलो ग आई, म्हणून मी पायी आलो ग, तेव्हा ती आई बोलली की आज माझं जीवन सफल झालं, मला सगळं म्हणत होते की तू लग्न कर, पण आज मला गर्व वाटत आहे की मी बरं झालं लग्न केलं नाही, तुझ्यासारखं बाळ मला लाभलं। हे स्वप्न रमाईनं पाहिलं होतं की आम्ही यांच्यासाठी 4 लेकर मातीत गाळले, एक तरी असा मायचा लाल पैदा होईल आणि माझ्या साहेबांचं नाव चालवेल, पण अफसोस आहे की सर्व भाळ खाऊ हरामखोर निघाले, अफसोस आहे, एक सुद्धा माझ्या रमाईचं स्वप्न पूर्ण झालं नाही, कारण रमाईनं हे स्वप्न पाहिलं होतं की एक मुलगा फक्त त्याला 12 वर्ष वागवलं तर तो आईची एवढी जाण ठेवू शकते, अरे आम्ही दोन्ही माणसांना आमचं जीवन स्वार्थित केलं तुमच्या, पण एक सुद्धा मायचा लाल निघाला नाही बाबासाहेबाचं नाव चालवणार। आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या पाठी, पण तू आज निघून गेली तर हा भिवा पोरका होईल ग। आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या पाठी, रमाई राहशील माझ्या पाठी, चार पोरं गेले तुझे, एकच उरला हा यशवंत, बाबासाहेब म्हणतात 4 गेले एकच वाचला ग, एकच उरला हा
यशवंत रडते तुझ्या गसाठी रमाई रडते तुझ्या गसाठी रडते तुझ्या गसाठी बाबासाहेब म्हणतात राहू अगं माझ्यासाठी नाही चार गेले पण या एकासाठी तरी उठ ग डोळे लावू नको ग डोळे लावू नको ग राहू मला सोडून जाऊ नको ग जाता जाता मन भरून बोल तरी ग मला काही वेळ दे ग मी तुझा पती नाही बनू शकलो मला पती बनू दे ग एकच उरला हा यशवंत कटते तुझ्या गसाठी रमाई बाबासाहेब म्हणते रामू डोळे लावू नको ग बोल ग माझ्यासोबत जाता जाता बोल रमा ग जाता जाता बोल रमा ग डोळे लावू नको रमा अध्यक्ष कुंदन दुर्गे यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाला धन्यवाद रमाईच्या गीतावर फार मोठा आशीर्वाद दिलेला आहे आशीर्वाद तर सगळे देतात पण आज त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन मला त्यांनी आशीर्वाद दिला रमाई आईचा विषय असाच असतो ज्यांना आई आहे त्यांना माहीतच नाही आई म्हणजे काय ज्यांना आई नाही त्यांना विचार आई म्हणजे काय तोच सांगू शकते आईचा दर्द म्हणजे काय आई कशी असतो ज्याला आहे त्याला किंमत नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी रमाई मी तुमच्या समोर गात आहे ह्या रमाई कवी माझ्या बाजूला जे बसले आहे भीमदास नाईक त्यांची ही रमाई आहे आणि माझ्या फार आवडीची रमाई मी नेमक्या स्टेजवर ही रमाई गातो त्यांच्या समोर मी आज गावं माय नाव गीताबाई फुलझडे या माझ्या मायकडून 100 रुपये आले या रमाईच्या गीतावर आमच्या भाऊनी शाळेत मला असं वाटते त्यांनी काय माहीत गायली की नाही गायली रमाई गायली असेल तरी मला असं वाटते की स्वतः गायलं तर डोळ्यात पाणी आलं नसेल आणि मला माझी रेकॉर्डिंग सुद्धा आहे हे रमाई आणि बऱ्याच अशा स्टेजवर जिथं ऐकणारी आहे तिथंच ही रमाई मी सादर करते रमाईचा शेवट गाते लक्ष असू द्या सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे
मिळालं हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, कारण एका धम्मगुरु कडून मला या रमाईवर एवढं दान मिळालं। कमलाबाई कमलाई निमगडे यांच्या आठवणीत कुमारी दीपसिका बाळू निमगडे यांच्याकडून 2000 रुपयाची सप्रेम भेट आली आहे मला रमाईच्या गीतावर। एकदा टाळ्या वाजवा, कोणत्याही साठी सुद्धा टाळ्या वाजवा। खरच अशा लोकांमध्ये मला रमाई गायला, अशी आवडती रमाई गायला खूप एक वेगळी फील येतो। बाबासाहेबांच्या शेजारी एक बाळ आजारी पडतो, ती बाई रमाईकडे जाते, अगं रमाई माझा ना मुलगा बिमार पडला, मला थोडे पैसे देशील का ग? रमाई म्हणते हो देईल ना, का नाही देईल। जेव्हा रमाई आपल्या पिवशीत हात घालते तर रमाईकडे एकाना सुद्धा नसते। रमाई विचार करते, मी आता हिला हो म्हटलं, आपली साधी सिंपल अनफोल माता सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे कमल दुर्गे माझ्या दीदी याच्या पहिले जे कडवं गायलं होतं यशवंताचं बर माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे का? माझे आप्पा आमचे पार्टीतले सगळ्यात सिनियर आहेत आणि त्यांची तारीफ करण्याची गरज नाही, ते काय आहे कारण त्यांचं बघू बघू आम्ही गाणं शिकलेलो आहोत। त्यांनी या बहिणीला आशीर्वाद दिला ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। आशा होती कारण रमाई आपल्या पिशुदात घालते, रमाई पाशी एक रुपया नसते। रमाई विचार करते आता मी हिला होतं म्हटलं। प्रतिमा दुर्वे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले। पिशवीत हात घालते तर एकांना नसतो, मग विचार करते की मी इथं हिला म्हटलं की मी पैसे देतो आणि आज जर नाही म्हटलं तर ही मला काय म्हणेल? मग रमाईच्या डोक्यात देते। मायाबाई मायाबाई मानकर या माझ्या ताईकडून सुद्धा 100 रुपये आले। पिशवीत हात घालते एकांना नसतो, नंतर विचार करते की आता नाही म्हटलं तर ही काय म्हणेल मला? आमची माता म्हणजे अनफळ तिच्या डोक्यात येते की आमच्या साहेबांना इंदिरा गोविंदकर गोवर्धन इंदिरा गोवर्धन याच्याकडून मला या रमाईच्या गीतावर 100 रुपये आले, खूप खूप धन्यवाद। चारुशीला निमगडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले। रमाईला वाटते की बाबासाहेबांना माझ्या साहेबांना सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, म्हणजे माझा साहेब डॉक्टर आहे, मग माझे साहेब डॉक्टर आहे तर याला दुसऱ्याकडे न्यायची काय गरज आहे? कारण आमची साधी सिंपल माय अनफळ। बाबासाहेब येतात जसे येतात तसा रमाईला आवाज देतात, रामू मला पाय धुवायला पाणी दे। रमाई लगेच घरातून येते, म्हणते साहेब ते पाय वगैरे धुवाचं राहू द्या म्हणते, तो बाजूचा पिंट्या बिमार पडला त्याला औषध द्या गोळ्या द्या म्हणते। बाबासाहेब म्हणतात काय बोलते रामू, गोळ्या द्या म्हणजे काय बोलते रामू? अहो तुम्हाला सर्व डॉक्टर म्हणतात ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात, मग त्या पिंट्याला गोळ्या द्या औषध द्या। बाबासाहेब म्हणते रामू तू पागल झाले का? अहो मला कशाला पागल म्हणता तुम्ही, सारे लोक तुम्हाला असंच डॉक्टर म्हणतात का? तुम्ही डॉक्टर म्हणतात म्हणजे तुम्ही त्याला औषध द्यायला पाहिजे। बाबासाहेब म्हणतात रामू अगं मी माणसाचा डॉक्टर नाही। बापा तुम्ही माणसाचे डॉक्टर नाही तर मग कशाचे डॉक्टर आहात, जनावराचे डॉक्टर आहात? बाबासाहेब एकदम गप्प बसतात, काय बोलू हे रामू बरोबर। बाबासाहेब म्हणतात रामू तुला कळत नाही। नाही नाही मला सगळं कळते, तुम्हाला सर्व
समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, म्हणजे तुम्हाला त्याला औषध द्यायलाच पाहिजे. अनफळ गवार रमाई. बाबासाहेब म्हणतात रामू अग मी माणसाचा डॉक्टर नाही. तर म्हणतात काय तुम्ही जनावराचे डॉक्टर आहात? अग नाही रामू, मी माणसाचा डॉक्टर नाही, मी जनावराचा डॉक्टर नाही. मग कशाचे डॉक्टर आहात? मी रामू पुस्तकाचा डॉक्टर आहे. वा काहीतरी बोलता तुम्ही, पुस्तकाचा डॉक्टर आहे. पुस्तकाला कधी ताप येतो? पुस्तकाचं कधी डोकं दुखते? पुस्तकाचे कधी हातपाय दुखतात? पुस्तक कधी मरते? कसं काय बोलता साहेब तुम्ही की तुम्ही पुस्तकाचे डॉक्टर आहात? बाबासाहेब चिडतात की आता रामूला समजावून काही अर्थ नाही, रामू समजत नाही आहे. तेव्हा बाबासाहेब चिडतात की रामू मी माणसाचा डॉक्टर नाही, मी जनावराचा डॉक्टर नाही. कारण जर माझा माणूस बिमार पडला, माझ्या माणसाला कोणती बिमारी झाली, तर माझा एकच माणूस मरेल ग. जर जनावराला कोणती बिमारी झाली, नाव सांगा ना, सुजाता, उषाताई. आमच्या उषाताई माझ्या मायनी मला रमाईच्या गीतावर, माय धन्यवाद जय भीम, 100 रुपये दिले. बाबासाहेब चिडतात आणि रमाईला म्हणतात की रामू मी माणसाचा डॉक्टर नाही, मी जनावराचा डॉक्टर नाही. कारण माझा एक माणूस मेला तर माझ्या समाजाचं वाकडं होणार नाही. माझे जनावर मेले तरी माझा समाजाचं वाकडं होणार नाही. पण एक मनुवादी विचाराचं पुस्तक जर माझ्या समाजाला छुईलं, तर माझा पूर्ण समाज मरेल ग रामू, माझा पूर्ण समाज मरेल ग. म्हणून रामू मी जनावराचा डॉक्टर नाही, मी माणसाचा डॉक्टर नाही, मी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त पुस्तकाचा डॉक्टर आहे. आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या पाठी. नाव सांग. श्रुती मेश्राम यांच्याकडून 100 रुपयाले खूप खूप धन्यवाद. आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या. माझी अध्यक्ष भाऊजी मी सारखं माझ्या भावाला बघत आहे. सारखं माझा भाऊ इतका रडत आहे रमाई सुरू केली तेव्हापासून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी विचारलं, भाऊ तुमचं नाव काय आहे? पुन्हा डोळ्यात अश्रू या जोगतो बोलले की ताई मी फक्त रमाईचा लेख आहे. क्या बात आहे. फार मला 500 रुपयाची भेट दिली त्यांनी, मी त्यांना रमाईचा लेखच म्हणेल. कारण बऱ्याच ठिकाणी असं होते की बाबासाहेब जेव्हा गातो आम्ही एन्जॉय करतो तेव्हा सगळे लोक बसतात, आणि जेव्हा रमाई गातो तेव्हा अर्धे लोक उठून जातात.
ते म्हणतात ना आम खाता अमराईला विसरता, दुधाची गोडी चाकता आणि साईला विसरता, आणि बापाचं नाव घेताना आपल्या आईला विसरता. या रमाईच्या लेकांनी मला या रमाईच्या गीतावर 500 रुपये दिले, खूप खूप धन्यवाद. सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे पुन्हा यांच्याकडून 100 रुपये आले. कमला चहांदे रमाई मंडळ यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. गुंजाबाई उराडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. खूप खूप आभारी आहे, धन्यवाद. आताच्या आईने साखर मिठाचे पाणी दिले, हिताच्या आईने बोर मीठ, आताच्या आईने बोर मिठाचे पाणी दिले, हिताच्या आईने साखर मिठाचे पाणी दिले. तेव्हा रमाईकडे दुधासाठी पैसे नसता, तेव्हा रमाईकडे दुधासाठी पैसे नसता, तिने स्वतःच्या रमेशाला जेवारीच्या पिठाचे पाणी पाजले, जेवारीच्या पिठाचे पाणी दिले. सावन ते म्हणतात ना, मोठा जेव्हा नवाजतो तेव्हा एक आशीर्वादाची फिलिंग येतो, पण आपलं लेकरू लहान जेव्हा आपल्याला नवाजतो तेव्हा एक मात्र वेगळाच आनंद होतो. तेव्हा असं वाटते की नाही आज मी सक्सेस झाली, कारण मोठ्याकडे तर अधिकारच असतो मागायचा, मोठ्याला आशीर्वाद देण्याचा अधिकारच आहे त्यांचा जन्मसिद्ध. पण लाईन्याने माझा तबला मास्टर आशिष नाईक त्या माझ्या लेकरांनी मला फार मोलाचं धम्मदान दिलं ज्याची किंमत होऊ शकत नाही. सुमनबाई, आमच्या सुमनबाई माझ्या मायनी मला 100 रुपयाची भेट दिली, खूप खूप आभारी आहे, धन्यवाद. भारतीय बौद्ध महासभा रमाबाई महिला मंडळ माझ्या तिघांनाही वाजवणाऱ्यांना दादांनी 500 रुपये दिले, खूप खूप आभारी आहे मी. रमाईचा शेवट गाते लक्ष सूर्या. रमाईने बाबासाहेबाला हट्ट केला की मला पंढरीला जायचंय. बाबासाहेब बोलले, रामू अगं तिथं दगडाचा विठोबा दगडाची रुक्मिणी आहे, काय बोलेल तुझ्याशी, आणि तिथं आपल्याला जायला मनाई आहे, तुला मंदिरात येऊ देणार नाही, मला थोडा टाईम दे रामू, मी इथंच अशी रमाई घडून दाखवेल, इथंच अशी पंढरी घडून दाखवेल की सर्व माझा समाज त्या पंढरीमध्ये येईल. ती पंढरी म्हणते आमची दीक्षाभूमी, जे पूर्ण भारतातले लोक दीक्षाभूमीवर येतात. नवी पंढरी दावीन माटलं, नवी पंढरी आशा होती मनात रमाई, आशा होती मनात, आशा. सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष कुंदन दुर्गे यांच्याकडून पुन्हा मला खूप सप्रेम भेट मिळालं मला त्यांच्याकडून. दावीन माटलं नवी पंढरी आशा होती मनात
चालली का तू सोडून मजला, चालली का तू सोडून मजला, धग धग त्या थरेकर बोरगावकर यांच्याकडून या रमाईच्या गीतावर मला 100 रुपये आले, धन्यवाद. आमचे अमोल दुरेधर, भारतीय समस्त भारतीय बौद्ध महासभा आमच्या राजू भाऊनी या नावाने मला 500 रुपये दिले रमाईच्या गीतावर. आज सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू, खरंच रमाईचे लेखा आहात इथे. सुमन तुकाराम माने यांच्याकडून, मानकर यांच्याकडून 100 रुपये आले. बाया रडतात ना एवढं काही वाटत नाही, कारण बाया फार कोमल असतात, पण जेव्हा भावायच्या डोळ्यामध्ये अश्रू येते तर खरोखर वाटते की इथे रमाईचेच लेख आहेत. आणि त्यांना आईची जाण आहे की खरंच आमच्या मायने आमच्यासाठी काय केलं. दावी न म्हटलं नवी पंढरी आशा आणि ताई दुर्गे या माझ्या ताईकडून 200 रुपयाची भेट आली मला रमाईच्या गीतावर. खूप खूप धन्यवाद. सिद्धार्थ युवा ग्रुप माझी अध्यक्ष कुंदन दुर्गे माझ्या भावाकडून पुन्हा मला भेट आली. दावी न म्हटलं नवी पंढरी आशा होती मनात रमाई, आशा हो नर्मदा झाडे या माझ्या ताईकडून सुद्धा सप्रेम भेट आलं. चालली का तू सोड, आमचे राहुल भाऊ, राजू भाऊ झाडे ज्यांनी हे गीत लिहिलं, म्हणजे आमचे भीमदास भाऊ नाईक, त्यांच्यासाठी माझ्या दादाने 200 रुपये दिले. एकदा टाळ्या होऊ द्या. आणि त्या भाऊने या 200 रुपयाचा स्वीकार करावा. कैलास मेश्राम यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट आलं रमाईच्या गीतावर. अश्रुता उराडे या माझ्या ताईकडून सुद्धा 100 रुपये आले. पुन्हा कुंदन दुर्गे, सिद्धार्थ युवा ग्रुप माजी अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. युमलबाई फुलझडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. खूप खूप आभारी आहे. दावी न म्हटलं नवी पंढरी आशा होती मनात रमाई, आशा हो चालली का
ताई मान कर माझ्या जय भीम ताई जय भीम या ताई कडून सुद्धा मला सप्रेम भेट आलेला आहे। अंतिम दर्शन घे भीम माझ्या रमाईच्या लेकाकडून 100 रुपयाची भेट आली त्यांनी स्वीकार करावा। विगल दुर्गे रमाई मंडळ विमल दुर्गे यांच्याकडून 200 रुपये आले। माझे भाऊ बबलू भाऊ मोगरे बँजू मास्टर पहिली वेळा त्यांनी मला पैसे दिले। रमाईच्या गीतावर दिले की बहिणीच्या डोळ्यात अश्रू पाहून दिले माहिती नाही पण त्यांनी मला 100 रुपये दिले जे मला खूप बरं वाटलं। सुख तुला मी देऊ न शकलो सुख तुला मी देऊ न शकलो। परशुराम चांदेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले। सुख तुला मी देऊ न शकलो असं